हॅलो एव्हरीवन, आज आपण एक नवीन टॉपिकवर बोलणार आहोत जो आहे मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. ऍटम्स ऑफ सम एलिमेंट्स सच एज हीलियम, नियॉन हॅव इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. इट मीन्स दॅट दीज एलिमेंट्स आर इन मोनो ॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट. आता हीलियम आणि नियॉन हे जे दोन एलिमेंट्स आहेत इथे दिलेले आहेत ते इंडिपेंडंट एक्झिस्टन्स आहे. आपल्याला माहिती आहेत ते दोन जे एलिमेंट्स आहेत ते नोबल गॅसेस आहेत किंवा इनर्ट गॅसेस आहेत, म्हणजे ते ऑलरेडी स्टेबल आहेत. ओके, आणि ते मोनो ॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेटमध्ये असतात, म्हणजे एकटे असतात. त्यांना कोणाची स्वतःच्या दुसऱ्याच्या म्हणजे दुसऱ्याचा दुसऱ्या एलिमेंटच्या ॲटमची तर जाऊच दे, पण स्वतःच्या एलिमेंटच्या ॲटमची पण गरज नसते. ते नुसते एकटे स्वतः एकटा ॲटम राहतो, म्हणजे काय, ते मोनो ॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेटमध्ये असतात. मोनो ॲटॉमिक स्टेट म्हणजे काय? अ मॉलिक्युल कंपोज्ड ऑफ जस्ट वन ॲटम अँड लॅकिंग ऑफ एनी कोवॅलेंट बॉन्ड्स. द नोबल गॅसेस HE, NE, AR, KR, XE अँड RN आर ऑल मोनो ॲटॉमिक. HG गॅस ॲटम्स, ॲटम्स ऑफ मोनो ॲटॉमिक एलिमेंट्स. सो मोनो ॲटॉमिक म्हणजे काय? जेव्हा कुठल्याही एलिमेंटचे ॲटम ते राहतात, म्हणजे हे जसं आपल्याला दिसत आहे इथे हिलियम गॅसचं एक्झाम्पल दिसत आहे, हे जे ॲटम्स आहेत हे सगळे वेगळे आहेत, एकत्र काही नाही आहेत. का बरं? कारण की हे ऑलरेडी नोबल स्टेटमध्ये आहे, म्हणजे हे स्टेबल आहे, त्यांना कुठल्याही कोवॅलंट बॉन्डची गरज नाही आहे. आणि तिथे लॅक करतात कोवॅलंट बॉन्ड, किंवा कुठलाही बॉन्ड नसतो तिथे, आयोनिक कोवॅलंट कुठलाही बॉन्ड नाही होत, ते एकटे राहतात. एलिमेंट्सचे ॲटम्स जे आपले नोबल गॅसेसचे एलिमेंट्स आहेत त्यांचे जे ॲटम्स आहेत ते एकटे राहतात, म्हणून त्यांना मोनो ॲटॉमिक म्हणतात. नेक्स्ट आहे आपल्याकडे डाय ॲटॉमिक मॉलिक्युल्स. डाय ॲटॉमिक मॉलिक्युल्स आर मॉलिक्युल्स मेड ऑफ टू ॲटम्स केमिकली बॉन्डेड टुगेदर. द एलिमेंट्स ऑक्सिजन, नायट्रोजन आर इन डाय ॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट ॲज O2, N2 रिस्पेक्टिवली. एक्झाम्पल्स ऑफ O2 ॲटम्स, ॲटम्स ऑफ डाय ॲटॉमिक एलिमेंट. आता डाय ॲटॉमिक मॉलिक्युल्स काय बरं असतात? डाय ॲटॉमिक मॉलिक्युलर ॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट असते काय बरं? सो काही काही एलिमेंट्सचे जे ॲटम्स असतात त्यांना एकत्र राहायला आवडतं. एकत्र राहायला म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन घेतला आपण, तर ऑक्सिजन जो आहे तो एकटा नाही राहू शकत, म्हणजे ऑक्सिजनचा ॲटम नुसता एकटा राहू नाही शकत, कारण की त्याच्यामध्ये व्हॅलेन्सी आहे त्याला. ओके, त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन्सची कमी असते, म्हणून तो एकटा राहू नाही शकत, म्हणून तो स्वतःच्याच दुसऱ्या ऑक्सिजन ॲटमशी बॉन्डिंग करतो, कोवॅलंट बॉन्डिंग, आणि ते दोघं मग एकत्र राहतात. ओके, असंच काही काही एलिमेंट्सचे ॲटम असतात त्यांना असं डाय बॉन्डिंग, डाय ॲटॉमिक बॉन्डिंग आवडतं, डाय ॲटॉमिक कोवॅलंट बॉन्डिंग त्यांना आवडतं. आणि फॉर एक्झाम्पल O2 आणि N2 म्हणजे ऑक्सिजनचे दोन एलिमेंट्स एकत्र राहतात, नायट्रोजनचे दोन एलिमेंट्स एकत्र राहतात, आणि ते अशा आपल्याला अशा स्टेटमध्ये दिसतात. दोन ॲटम्स आहेत हे ऑक्सिजनचे जे डाय ॲटॉमिक स्टेटमध्ये आहेत, मॉलिक्युलर स्टेटमध्ये आपल्याला दिसतात, आणि ह्यांच्यामध्ये आहे कोवॅलंट बॉन्ड. नेक्स्ट आहे आपल्याकडे Sometimes two or more atoms of an element combine to form molecules of that element. कधी कधी दोन किंवा जास्त एलिमेंट पण कंबाईन होतात आणि एक दुसरा फॉर्म, मॉलिक्युलर फॉर्म क्रिएट करतात. सच एलिमेंट्स आर इन अ पॉलीएटॉमिक मॉलिक्युलर स्टेट. पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स कन्सिस्ट ऑफ स्टेबल सिस्टम, बाउंड सिस्टम, bound state comprising of three or more atoms, for example CO2 atom. आता जेव्हा दोन पेक्षा जास्त ॲटम्स कुठल्याही एलिमेंटचे, म्हणजे दोन एलिमेंट जर आहेत, दोन किंवा जास्त एलिमेंट्सचे वेगळेवेगळे म्हणजे ॲटम्स जेव्हा एकत्र येतात आणि तेव्हा ती जी मॉलिक्युलर स्टेट क्रिएट करतात त्याला आपण म्हणतो पॉलीएटॉमिक मॉलिक्युलर स्टेट. ठीक आहे, आणि ही जी स्टेट असते ती खूप स्टेबल असते, कारण की त्याच्यामध्ये तीन किंवा जास्त ॲटम्स असतात वेगळ्या वेगळ्या एलिमेंट्सचे. फॉर एक्झाम्पल इथे आपण बघूया CO2 ॲटम. CO2 ॲटममध्ये कुठले कुठले ॲटम्स आहेत? तर कार्बनचा एक ॲटम आहे आणि ऑक्सिजनचे दोन ॲटम्स आहेत. म्हणजे काय? त्याच्यामध्ये दोन एलिमेंट्स आपल्याला दिसतात आणि तीन ॲटम्स दिसतात. तीन किंवा आणि अशाच एक्झाम्पल्स अजून बघितले आपण, तर त्याच्यामध्ये तीन किंवा जास्त ॲटम्स बघितलं तर त्याला आपण पॉलीॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट म्हणतो. आणि ही स्टेबल असते,
कारण की याच्यामध्ये तीन किंवा जास्त ॲटम्स असतात वेगळ्या वेगळ्या एलिमेंट्सचे. ॲटम्स ऑफ पॉलीॲटॉमिक एलिमेंट, इथे आपल्याला सी दिसतोय, हा कार्बन दिसतोय आणि त्यांनी दोन ऑक्सिजन ॲटम्स बरोबर कोवॅलंट बॉन्डिंग केली आहे आणि याला आपण पॉलीॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट म्हणतो. वेन ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स कंबाईन विथ इच अदर द मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड आर फॉर्म्ड. जेव्हा वेगळ्या वेगळ्या एलिमेंट्सचे ॲटम्स एकत्र येतात तेव्हा वेगळे वेगळे कंपाऊंड्स फॉर्म होतात. इन अदर वर्ड्स कंपाऊंड्स आर फॉर्म्ड बाय केमिकल अट्रॅक्शन बिटवीन डिफरंट एलिमेंट्स. आणि कंपाऊंड्स कसे बरे फॉर्म होतात, तर वेगळ्या वेगळ्या एलिमेंट्सचे जेव्हा ॲटम्स अट्रॅक्ट करतात, केमिकली अट्रॅक्शन होतं त्यांच्यामध्ये, तेव्हा आपल्याकडे कंपाऊंड्स क्रिएट होतात. जसं की आपल्याला इथे CO2 दिसतंय, त्याच्यामध्ये दोन वेगळ्या वेगळ्या एलिमेंट्सचे ॲटम्स आहेत, ते एकत्र येत आहेत आणि पॉलीॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेटमध्ये ते एकत्र येत आहेत आणि आपल्याला एक कंपाऊंड फॉर्म होताना दिसतोय. सो आज आपण मॉलिक्युलर स्टेट, तिन्ही टाईपचे मॉलिक्युलर स्टेट वाचलेले आहेत. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज, हॅव अ ग्रेट डे, ऑल द बेस्ट.